एरवाल आणि नॉन रिटर्नवाल संदर्भात आहे, तर या ठिकाणी एरवाल आपण काय कुठे टाकलं नाही. तर आता ह्या तर बघू शकता तुम्ही, जो फिल्टरचा एरवाल आहे तो ऍटोमॅटिकली येतो इथं, तो ह्याला अटॅच ऑलरेडीच केला आहे आपण. आणि दुसरी गोष्ट, नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण पाठीमागे नॉन रिटर्नवाल NRV विषयी एक व्हिडिओ टाकला होता शॉर्ट, त्यात बऱ्याच शेतकरी बांधवांची कमेंट आली की की व्हिडिओ सविस्तर बनवा, यासाठीच आपण आजचा हा व्हिडिओ आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी दोन्ही नॉन रिटर्नवाल या ठिकाणी आहेत. तुम्ही आता बघू शकता एरवी आपण नॉन रिटर्नवाल टाकायचं म्हणलं का, फक्त आणि फक्त हा नॉन रिटर्नवाल आपल्या लक्षात येतो, किंवा जे जुने दुकानदार आहेत ते सुद्धा आपल्याला रेकमेंड ह्याच नॉन रिटर्नवालचं करतात. पण आता ह्याचं होतं काय की ज्या वेळेस बाबा आपलं कालांतरानं मोटर आपली कंटिन्यू चालली, तर ह्याच्या आतली जी टाळी असते किंवा बॉल असतो तो खराब होतो. मग आता ह्याला मेंटेनन्स करावा लागतो 1-2-3 वर्षानंतर. मग आता त्यासाठीच आता नवीन आधुनिक पद्धतीने आता नवीन हवाल निघलाय. आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही की नेमकं, दुकानदाराला पण माहीत नाही की म्हणजे काही भागात की हवाल कशा प्रकारे असतो किंवा कशा प्रकारे ऑपरेट करतो, किंवा शेतकरी बांधवांना पण माहीत नाही की हवाल नेमका कसा काम करतो. तर एकदम सोप्या पद्धतीने शेतकरी बांधवांना हवाल काम करतो. आणि दुसरी गोष्ट, ह्याचा जो मेंटेनन्स आहे तो एकदम झिरो आहे. एकदा वन टाइम तुम्ही ह्याचं इन्स्टॉलेशन केलं तर त्याला काही परत ना, झिरो मेंटेनन्स आहे, अजिबात एकही रुपये त्याला होत नाही. आणि ह्या नॉन रिटर्नवालच्या तुलनेत जर आपण बघितलं तर हा भेटतो आपल्याला कोणत्याही दुकानात. आता ह्या 4 इंचीचं सगळं इन्स्टॉलेशन आहे. आता या ठिकाणी हा जर वाल घ्यायचा म्हटलं तर 4-4.5 हजार रुपये ह्याला आपल्याला द्यावे लागतात. आणि हा वाल घ्यायचं म्हटलं तर आपल्याला 1 ते 1 हजारापासून ते 1.5 हजारापर्यंत हा भेटून चालतो. आता ह्या 4 इंचीचा वाल आहे, 100 mm लिहिले जाओ, पण 4 इंचीला हा फिट होतो बरोबर. आता हा काम कसा करतो तर पाण्याच्या प्रेशरनं, आपल्या पाणी ज्यावेळेस प्रेशरनं येईल त्यावेळेस प्रेशरनं ही टाळी जी आहे ती ऑटोमॅटिकली वर जाते. आणि ज्यावेळेस आपली मोटर बंद होईल, लाईट जाईल किंवा काय होईल त्यावेळेस ही टाळी जी आहे पाण्याच्या पाठीमागे येणाऱ्या प्रेशरनं ही टाळी ऑटोमॅटिकली बसते. आणि दुसरी गोष्ट, हिथून लिकेज का होत नाही तर हिथं ह्यांनी बरोबर काय केलंय तर एक रबरीची बुशिंग दिली बरोबर, ही रबरी स्टे झाली का, अजिबात पाणी गळायचा हा काही विषय होत नाही. आता बऱ्याच शेतकरी बांधवांचं एक म्हणणं होतं की नॉन रिटर्नवाल जो आहे तो HDPE पाईपला पाहिजे. पण बांधवांना कसं असतंय, आपण एरवी HDPE पाईपला जर बसवला, PVC पाईपला काय करतो आपण, आता रेग्युलरलीरित्या PVC पाईपला बसवतो. आणि खरं तर ते HDPE आणि PVC मध्ये आपण NRV फिट करतो. हे का असं करतो तर ज्या वेळेस आपली मोटर बंद होईल, आपली चढ उताराची किंवा लॉंग डिस्टन्स जर पाईप असेल तर जे पाणी येणार आहे ते हिथं थांबलं जातं आणि त्याच्या पाठीमागं एरवाल असा पाहिजे असतोय. मग बऱ्याच शेतकरी बांधवांची कमेंट आली की एरवाल हा इकडे पाहिजे, काळा आपला काळा गोटा HDPE पाईप आहे तो चमला जातो. पण विषय काय होतो, इकडे जर एरवाल टाकला, आता हिथं काय केलं तुम्ही बघू शकता, 50 हजार लिटरचा कोटारी कंपनीचा फिल्टर इन्स्टॉलेशन केला आहे. त्यामुळं एरवालला ऑलरेडी 2 एरवाल आलेत, फिल्टरला ऑलरेडी 2 एरवाल आलेत, त्यामुळं हिथं काय आपण एरवाल त्याचा काढला नाही. आणि दुसरी गोष्ट, HDPE ला म्हणजे काढायची काय आवश्यकता लागत नाही. का लागत नाही तर दुसरी गोष्ट, HDPE मधनं पाणी किती महागारी जाणार, ज्यावेळेस मोटर बंद होती त्यावेळेस पाणी कुठनं येणार, हिथनं जेवढं हिथपर्यंत पास झालंय तेवढंच पाणी HDPE मधून पाठी महागारी जाणार. त्यामुळं मोटर पाणबुडी असल्यामुळे ती पाणी सोडते, त्यामुळे ही चेंबायचा चेपायचा काय विषय राहत नाही. ज्यावेळेस लॉंग डिस्टन्स असेल त्यावेळेस एरवालच नसेल तर 100% तुमची पाईप हा चेपला जाणार. त्याला एरवाल जर नसेल तर 100% पाईप हा तुमचा चेपला जाणार. त्यामुळे बांधवांनो, नव्यानं तुम्ही त्याचं जर इन्स्टॉलेशन करत असाल तर अशा प्रकारे करा, अजिबात त्याला काही. दोन्ही पण वाल या ठिकाणी इन्स्टॉलेशन केलंय, एक आपला NRV बारका लहान मधला, ही बिल्डको कंपनीचा एकदम जुना जुनी कंपनी आहे, त्याचा हा वाल आहे. हा हेवी राहतो, बसायला जागा पण जास्त लागते. आणि दुसरी गोष्ट, याचा मेंटेनन्स पण आहे, त्यामुळं हा टाकलेला कधीही चांगला. आता हिथं आपण काय एरवाल टाकला नाही तर आपण काय केलंय, 50 हजार लिटरचा या ठिकाणी फिल्टर कोठारीचा आपण इन्स्टॉलेशन त्याचं केलंय. दुसरी गोष्ट, हा व्हिडिओ फक्त एरवाल आणि नॉन रिटर्नवाल संदर्भात आहे, तर या ठिकाणी एरवाल आपण काय कुठे टाकलं नाही. तर आता ह्या तर बघू शकता तुम्ही, जो फिल्टरचा एरवाल आहे तो ऍटोमॅटिकली येतो इथं, तो ह्याला अटॅच ऑलरेडीच केला आहे आपण. आणि दुसरी गोष्ट,
या ठिकाणी पण एक एअर वॉल येतो, फिल्टर मधला एअर स्पेशल निघायला ह्यासाठी इथे एक एअर वॉल आहे, आणि इथून पाठीमागच्या पाईपलाईनचा एअर वॉल निघायला, एअर निघायला इथे एक एअर वॉल आहे, त्यामुळं पाईपलाईनला अशा प्रकारे लोड येत नाही, पाईपलाईन वारंवार फुटत नाही, पाईपलाईन चेपत नाही. मित्रांनो, तुम्ही ही नव्यानं इन्स्टॉलेशन करत असाल तर अशा काही बारीक सारीक गोष्टी वर ध्यान देऊन व्यवस्थितरित्या जर केलं तर पुढं होणारा जो त्रास आहे तो निश्चितप्रमाणे कमी होतो. दुसरी गोष्ट, त्याच्या पुढं आता आधुनिक पद्धतीनं आपण शेतकरी बांधवांनी पण प्रत्येक गोष्टीचा अवलंब हा केला पाहिजे. तर दुसरी गोष्ट, आपण पहिला यायचा स्क्रीन फिल्टर, तो साधा एकदम असायचा, एल टाईप, टी टाईप, डबल जाळी वगैरे ह्या होत्या. पण आता काय आलं, आता आधुनिक पद्धतीचा हे सेमी ऑटोमॅटिक फिल्टर निघल्यात, त्यामुळे तुम्हाला स्वच्छ करायला पण अवघड नाही. आणि दुसरी गोष्ट, तुमचं जर घाण जर अडकली ह्यात तर तुम्हाला ऑटोमॅटिकली हा लाल नॉब वर येतो, तुम्हाला इन्फॉर्मेशन देतं की ह्यामध्ये घाण अडकली, त्यावेळेस आपण हे क्लीन करू शकता. आणि क्लीन कराय हे एकदम सोपं आहे, हा वाल डायरेक्टली चालू केला तुम्ही आणि हे 4-5 वेळा फिरवलं, डायरेक्टली तुमची जी घाण जी आहे त्याला आतमध्ये ब्रश आहेत, ते ब्रश ऑटोमॅटिकली क्लीन करत जातात. हे 4-5 वेळा दररोज जर केलं तरी काही अडचण येत नाही. आता इथं तुम्हाला थोडंसं हे सिस्टीम वरती दिसते, पण आता इथं आपण बंदिस्त करून घेणार आहे, त्यामुळं काय अडचण नाही. व्हिडिओ कसा वाटला हा शेतकरी बांधवांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा. आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.